रेटरे धरण तालुका वाळवा येथील कमल मधुकर पोद्दार वय 67 वर्षे व त्यांची पती मधुकर पोद्दार हे दोघे वृद्ध दाम्पत्य रेटरे धरण येथे दोघेच राहतात। दोन्ही मुले नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी आहेत। आयुष्यभर त्यांनी गावातील सर्व लहान थोरांचे कान टोचले। लग्नाच्या शोप्रसंगी या सोनाराच्या घरातून देवाचा टाक वाजत गाजत घरी नेत होते। आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कमल पोद्दार यांचा मृत्यू झाल्याचे समजले। एरवी घरी दोघेच वृद्ध दाम्पत्य राहत असल्याने ते आजारी असल्याचे कोणाला माहीत नव्हते। अशातच आता सगळीकडे कोरोनाच्या महामारीने मृत्यूचे तांडव सुरू असताना सर्वांनाच आपला जीव प्यारा, त्यामुळे कमल पोद्दार यांचा मृत्यू झाल्याने त्यांचा नेमका कशाने मृत्यू झाला ते कोडे पडले होते व कोरोनाची भीती, त्यामुळे त्यांच्या घरी कोणी फिरकलेच नाही। पोद्दारांचे इथे एकच घर, 2 विवाहित मुले पण बाहेर, त्यात एकाला कोरोना झाला आहे तर एकाचा बीपी कमी झाल्याचे समजले, त्यामुळे आईचा मृत्यू होऊन देखील मुलांची अशी वाईट अवस्था झाली होती। आता गल्लीतील कोणी पुढे येत नसताना राजाराम बापू साखर कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील, माजी सरपंच सुदाम पाटील, युवा कार्यकर्ते रवींद्र पाटील, योगेश पाटील व महादेव पाटील यांनी जीवावर दगड ठेवून या मयत झालेल्या मातेला इस्लामपूर येथील नगरपालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार आनंदराव पाटील काका यांनी स्वखर्चाने इस्लामपूर येथील ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली। इस्लामपूर येथील विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येणार ना होते, पण ती देखील अचानक बंद होती, त्यामुळे अंत्यसंस्कार कामात अडथळा निर्माण झाला। अशावेळी काया कुट्ट अंधारात कोविडने इतर प्रेत जळत असताना मनात कोरोनाच्या भीतीने काहूर माजली असताना या रेटरे धरण गावाच्या पट्ट्यांनी भीती बाजूला सारून इस्लामपूर येथील लाकूड वकारी जळण आणून ते स्मशानभूमीत आणून तेथील काही आरोग्य कर्मचारी व अन्य लोकांच्या मदतीने तर कमल पोद्दार या मातेवर अंत्यसंस्कार करून एक मानवतेचे उदर्शन घडवले व अजूनही माणुसकी जिवंत असल्याचा यावेळी प्रत्यय आला। सलम आपल्या कार्याला।